राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डीत शिबिर संपन्न झालं आणि सर्व नेत्यांच्या भाषणात एव्हन शरद पवार यांच्या भाषणात देखील एक महत्त्वाचा मुद्दा होता की यूथ, राष्ट्रवादी काँग्रेसचं जे यूथ आहे त्याने पुढची जबाबदारी जी आहे ती घेतली गेली पाहिजे आणि पुढच्या आगामी निवडणुकांना सामोरं जाताना युवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. ही भूमिका सर्व नेत्यांनी व्यक्त केली. यूथ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष बाबूचे आपल्या समजा काय सांगाल संपूर्ण अधिवेशनात युवकांवर मोठा विश्वास जो आहे तो सर्व नेत्यांनी दाखवला. ही आमच्यासाठी खरोखर अभिमानाची गोष्ट आहे की पवारसाहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, सर्वच नेते सुप्रियाताई असतील, अजितदादा असतील, त्या सगळ्या नेत्यांनी राष्ट्रवादी युवकांकडून मोठ्या अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त केल्या आहेत आणि निश्चितपणानं पुढच्या विधा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील एकूण जागेच्या 50% महिलाच आरक्षण जर सोडलं तर उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थेत 50% जागा त्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला दिल्या जातील अशी देखील घोषणा राष्ट्रीय अधिवेशनात पवारसाहेबांनी केली. आणि त्याच पद्धतीनं राष्ट्रवादी युवक काँग्रेस देखील प्रत्येक गाव पातळीवर त्या ठिकाणी गाव तिथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शाखा हा उपक्रम राबवत आहे. त्या माध्यमातून आम्ही काम करत आहोत आणि शरद युवा संवाद यात्रेच्या माध्यमातून मी स्वतः जाऊन प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं संघटन ह्या ठिकाणी जाऊन बघत आहे. पवारसाहेबांनी केलेले काम आम्ही हे देखील आम्ही युवकांना सांगत आहोत. त्या माध्यमातून कोण युवक आमचे पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिकेत निवडून येऊ शकतात, लढू शकतात याची चाचपणी आम्ही करत आहोत. आज जर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक युवक आमदार जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसकडे, एक जबाबदारी अशी देण्यात आली की एका युवक आमदाराने जवळपास 3 मतदारसंघात सांभाळावे. ही मतदारसंघाची जबाबदारी दिली जाईल, निश्चितपणानं पिळली जाईल. आमच्याकडे जे तरुण आमदार आहेत ते रोहितदादा पवार असतील, निलेश टेंके असतील, सुनील शेळके असतील, असे अनेक नावं आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्या आमदाराची प्रत्येक मतदारसंघात मागणी होते, तरुणांच्याकडनं मागणी होते आणि त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा हा निश्चितपणानं त्यांना स्वतःचा मतदारसंघ बघून दुसऱ्या मतदारसंघात जाऊन देखील संघटन करणं, तिथल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्या माध्यमातून ती जागा देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात त्या ठिकाणी कशी आणता येईल हा प्रयत्न करण्यासाठी हा यशस्वी प्रयोग होईल असं मला वाटतं. जयंत पाटलांनी सांगितलं की आघाडीसोबत आम्ही जाणार आहोत, आघाडीसोबत जर जात असताना मिशन 100% होईल, 100% 114 जरी जागा आम्ही लढलो तर त्यातल्याच आम्हाला 100 जागेवर फोकस करून त्याच 100 जागा हे आमदार राष्ट्रवादीचे निवडून आले पाहिजेत आणि त्या पद्धतीनं जास्तीचा बाकीच्या पक्ष तर आमचे मित्रपक्ष लढतील पण 114 मध्ये 100 जर मिळवायचे तर मला वाटतं कठीण नाही. 100 मार्काच्या परीक्षेत चांगला अभ्यास केला तर 99 मार्क देखील पडू शकतात, त्याच्यामुळे 114 100 कठीण नाही. युथवर जी जबाबदारी दाखवलेली आहे ती युथ राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण करेल असा विश्वास जो आहे तो युथ राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे.